म्हणजे शिवसेना, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, रासप, आरपीआय आठवले साहेब, इतर सगळ्यांचे मित्रपक्षांचे मनसे असे अनेक सहकारी मित्र आजच्या कार्यक्रमाला आहेत. मी त्या सगळ्यांचा उल्लेख झाला असं कृपया समजा. आणि माझ्या मुळशी तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले माझे महायुतीचे सर्व जीवाभावाचे सहकारी बंधू भगिनींनो, तरुण मित्रांनो, मित्रांनो, उद्याची निवडणूक ही मी सगळीकडे सांगतो की बाबांनो, ही भावकीची किंवा आपल्या गावकीची निवडणूक नाहीये. ही देशाच्या 140 कोटी जनतेचं 5 वर्षाच्या करता कुणाच्या हातामध्ये सूत्र द्यायची ह्याबद्दलची निवडणूक आहे. त्या निवडणुकीकडे त्या अँगलनी आपण पहा. मुळशी तालुक्यामध्ये नरेंद्र मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याच्या करता आपण हा मेळावा आयोजित केलेला महायुतीचा. मला मधी स्वतः बाळासाहेबांनी सांगितलं की दादा एक तारीख द्या आणि त्या तारखेला आम्ही भरत शेठ गोगावले आणि बाकीच्या सगळ्यांना बोलून असा मेळावा आयोजित करू इच्छितो. उन्हाळा तीव्र आहे, 40 पुढे टेम्परेचर गेलेलं आहे आणि त्याच्यामुळे ती उन्हाची तीव्रता लक्षामध्ये घेऊन कार्यकर्त्यांनी प्रचार करत असताना काळजी घ्यावी, पाणी भरपूर प्यावं, दुपारच्या वेळेस थोडासा प्रचार थांबला तरी चालेल, सकाळी लवकर सुरुवात करावी आणि संध्याकाळी उशिरापर्यंत करावा, म्हणजे तुमच्याही आरोग्याला चांगलं राहायला मदत होत आल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, आज केंद्रामध्ये मोदी साहेबांचं सरकार आहे, राज्यामध्ये एकनाथराव शिंदेच्या नेतृत्वाखालचं महायुतीचं सरकार आहे. आम्ही सगळेजण त्या सरकारमध्ये काम करतोय. त्याचा उल्लेख माझ्या आधी शरदरावांनी केला, भरत शेट्टींनी केला, बाळासाहेबांनी केला, सगळ्यांनी केला. आपल्याला घाड राहून चालणार नाही, आपले प्रश्न पण बरेच आहेत. आपल्या मुळशीला खऱ्या अर्थाने पिण्याचा पाणी पुरवठा करणारी मुळशी टप्पा 1 28 गावांची आहे, मुळशी टप्पा 2 22 गावांची आहे. जवळपास 494 कोटी रुपयाची योजना आहे आणि त्याच्यामध्ये पाण्याची गरज आहे. मधल्या काळामध्ये आम्ही सगळ्यांनी बसून मुळशी धरणाची उंची वाढून त्याच्यातनं काही ऍडिशनलचं पाणी उपलब्ध करायचं आणि त्या पाण्यातनं मुळशी टप्पा 1 मुळशी टप्पा 2 ह्या सगळ्या गावांचा वाडी वस्त्यावरचा पाण्याचा प्रश्न उद्याची 40-50 वर्ष डोळ्यासमोर ठेवून सोडवायचा. टाटाकडे 80% जमीन आहे, राहिलेले 20% जमीन अक्वायर करावं लागेल, त्यांचं चांगल्या पद्धतीनं पुनर्वसन करून त्यांनाही कसं समाधानी ठेवता येईल अशा प्रकारचा प्रयत्न नियोजन आमच्या सगळ्यांचं चाललेलं आहे. रोजगाराचा प्रश्न आहे, त्याच्या संदर्भामध्ये स्वतः पंतप्रधानांनी गेले 10 वर्ष काम करत असताना खूप चांगले चांगले निर्णय त्या ठिकाणी घेतलेले. विरोधाला विरोध करण्याच्या करता पंतप्रधानांना टीकाटिप्पणी करण्याचं काम हे सगळे विरोधक एकत्र मिळून करतायत. वास्तविक त्यांची पण कारकीर्द आठवा ना, त्या कारकिर्दीमध्ये कशा प्रकारचं काम झालं, या 10 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये कशा प्रकारचं काम झालं. मुळशीकरांनो, तुम्हाला कदाचित वाटेल काय कोणताही खासदार निवडून गेला तर आमच्यात काय फरक पडतोय, आम्हाला तर आमचं काम करावंच लागणार, प्रपंच चालवावंच लागणार आहे, कामधंदा करावंच लागणार आहे. हे जरी खरं असलं तरी मोदी साहेबांनी 10 वर्षामध्ये समाजातल्या शेवटच्या माणसाला, शेवटच्या भगिनीला इतरांच्या बरोबर आणण्याचा जो प्रयत्न चालवलेला आहे, तुम्ही पहा गेल्या 10 वर्षामध्ये कशा प्रकारची विमानतळ, कशा प्रकारचे त्या ठिकाणी टर्मिनल, बंदर ज्याला आपण पोर्ट म्हणतो, वेगवेगळ्या प्रकारचे रस्ते, टनेल, नॅशनल हायवे, फ्लायओव्हर, त्याच्यामध्ये अटल सेतू सारखे ब्रिजेस, अशा प्रकारे इतकी मोठ्या प्रमाणावर कामं चाललेली आहेत की जी पाठीमागच्या काळामध्ये कधीही चालली नव्हती. स्वतः एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी, मी, आम्ही सगळ्यांनी पुढाकार घेतलाय. आपल्या रिंग रोडचं काम आपण आता त्या ठिकाणी सुरू करतोय, जमीन जवळपास ताब्यामध्ये आलेली आहे. त्याच्यातून ज्या ज्या भागातनं तो रिंग रोड जाणार आहे तिथल्या जमिनीच्या किमती प्रचंड वाढणार आहेत आणि त्याच्यातून निश्चितपणे तुमच्या मुलाबाळांना तिथं रस्त्याच्या कडेला नवीन व्यवसाय हा सुरू करता येणार आहे, त्याच्यातनं तुम्हाला रोजगार उपलब्ध होणार आहे, अशा प्रकारच्या अनेक बाबी आहेत. परंतु हे सगळं करत असताना गाफील राहून चालणार नाही. समोरचे लोक काही सांगण्याचा प्रयत्न करतील, दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतील. मित्रांनो, साधारण भरत शेट्टींनी आता
आपल्या राज्यामध्ये चाललेल्या कामाचा ओझरचा उल्लेख त्या ठिकाणी केला. मधी मला काही मुळशीकर भेटले, ते म्हणले दादा मुळशी तालुक्याला टंचाईमध्ये काही पैसे मिळाले पाहिजे. मुळशी प्रादेशिकचं माले आणि भरे येथील पंपिंग स्टेशनला आपण जवळपास 50 लाख रुपये देऊन त्या ठिकाणी मंजुरी दिलेली आहे. पौड येथील पंचायत समितीमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाला भरीव निधी 24-25 नियोजन समितीमध्ये आराखडा मंजुरी द्यावी आणि तिथं पुतळा उभा करावा. बाबासाहेबांच्या घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांची आज जयंती, त्यांनाही मी विनम्र अशा प्रकारचं अभिवादन करतो. परंतु तिथं लायब्ररी पण त्यांची, दिवसेंदिवस मुलांचं वाचनाचं प्रमाण कमी होत चाललेलं आहे. पुढच्या पिढीचं पण भवितव्य आपल्याला नीटपणे ठेवायचंय. अशा अनेक योजना ह्या आपल्याला करायच्या. मित्रांनो, गेल्या 8-1 महिने आम्ही सरकारमध्ये गेलो. अनेक उपक्रम मागे देखील एकनाथराव देवेंद्रजी राबवत होते. आता शासन आपल्या दारी सारखा उपक्रम राबून हे महायुतीचं सरकार लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न राज्याच्या प्रमुखांचा आहे. या कालखंडामध्ये अनेकदा विरोधकांनी आमच्याबद्दल भ्रम पसरवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप यांची युती कशी होईल, सरकारमध्ये भांडणं कशी होतील, आता हे सरकार उद्या जाईल, परवा जाईल, आता यांच्यात वाद होईल. मात्र त्यांना हे कळलंच नाही की एकनाथराव तसंच देवेंद्रजी आणि आम्ही सगळेजण मिळून लोकांच्या मध्ये आणि कार्यकर्त्यांच्या मध्ये राहून काम करणारी माणसं आहोत. आम्ही काही एकदम हवेत न आलो आणि उपमुख्यमंत्री झालो अशातला भाग नाही. आम्ही गाव पातळीचं काम केलंय, आम्ही विकास सोसायटीचं देखील काम केलंय, पंच कमिटीमध्ये आम्ही काम केलंय आणि त्याच्यामुळे ग्रामीण भागातल्या देखील प्रश्नाची जाण आणि नंतरच्या काळामध्ये संधी मिळाल्यानंतर पिंपरी चिंचवड सारखं शहर असेल, पुण्यासारखं शहर असेल, या शहराचा चेहरा मोगळा बदलण्याचं काम हे आम्ही लोकांनी केलंय. गेले 15 वर्ष तुम्ही एका खासदारांना निवडून देताय, त्यांच्याकडनं काय कामं झाली ह्याचाही तुम्ही आढावा घ्या. त्याच्या संदर्भामध्ये आम्ही आता इथून पुढच्या काळामध्ये कशा पद्धतीनं कामं करतोय हेही आपण पहा. तुम्ही म्हणाल कशावरून? मित्रांनो, मी ज्या बारामतीमध्ये 7 वेळेला निवडून आलोय, ती बारामती कशा प्रकारे मी बदलवली आणि कशा प्रकारे तिचा विकास केला जरा येऊन बघा. उद्याच्याला मला भोर असेल, वेला असेल, मुळशी असेल, दऱ्याखोऱ्यामध्ये डोंगर कपारीमध्ये राहणारी माझा मावळा आणि त्यांना तिथं अनेक प्रकारच्या येणाऱ्या अडचणी, मी मधी शरदरावांना पण भेटायला गेलो होतो त्या दिवशी, त्यावेळेस देखील शरदरावांनी मला सांगितलं की अजित, मी ज्यावेळेस आमदार होतो त्यावेळेस काही ब्रिजेस आम्हाला करून पाहिजे होते, ते काम माझं अर्धवट राहिलंय. त्याच्यातून खाली आमच्या रायगड जिल्ह्यामध्ये भरतशेठच्या जिल्ह्यात जायला सोपं जाणार आहे, वाहतूक त्याच्या अंतर कमी होणार आहे आणि त्याच्यातनं लोकांचा फायदा होणार आहे, असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत. मित्रांनो, पाठीमागच्या काळामध्ये मी जरी तुमचा पालकमंत्री होतो तर बाबा खासदार काम बघतायत, आपण नको त्याच्यात लुडबुड करायला. इथं आता बाबा कंधारे आहे, बाकीचे सहकारी आहेत, त्यांनाही ही गोष्ट माहिती आहे. आणि त्याच्यामुळे मी थोडंसं दर आठवड्याला पुण्यामध्ये येणारा कार्यकर्ता, दर आठवड्याला माझी जिल्हा परिषद असेल किंवा कलेक्टर ऑफिस असेल, विभागीय आयुक्त कार्यालय असेल, मागे कोरोनाच्याही काळामध्ये दर आठवड्याला मी तिथं मिटिंग घ्यायचो. त्याच्यामुळे माझं जाणं येणं पुण्यामध्ये खूप आहे. पिंपरी चिंचवडला पण आपण कसं बदलवलं, तुमच्या तर अनेक सहकारी पिंपरी चिंचवडच्या परिसरामध्ये राहतात. माझ्या हातात यायच्या आधीचं पिंपरी चिंचवड 92 आधीचं आणि 92 पासून मी तिथं निवडणुकीमध्ये माझ्या विचाराचे नगरसेवक नगरसेविका निवडून आणल्यानंतर ते शहर देशातलं बेस्ट सिटी म्हणून त्याची ओळख झाली, अशा पद्धतीचे प्रश्न आपण सोडवू शकतो. स्वतः मुख्यमंत्री चांगल्या प्रकारे त्याच्यात मदत करू शकतात. आत्ताच बोलत असताना बाळासाहेबांनी त्यांच्या घराचंच उदाहरण दिलं की ते पूर्वी ग्रामीण भागात होते, आता शहरात गेले, टॅक्स कसा वाढला. परवाच विजयराव शिवतऱ्यांच्या सासवडच्या कार्यक्रमाला एकनाथराव आले होते, त्याच्या आधी देखील एकनाथराव शिंदे, मी आणि देवेंद्रजी अशी आमची एक चर्चा झाली की बाबा ही गावं त्याचा नीट नियोजनबद्ध पद्धतीनं विकास व्हावा म्हणून आपण महानगरपालिकेत घेतो, पण लगेच विकास होत नाही, त्यांना लगेच पाणी, लाईट, रस्ते आणि बाकीच्या सुविधा देता येत नाही. त्याचे डेव्हलपमेंट प्लॅन हे आपल्याला करत असताना काही काळ जातो आणि लोकांना मात्र भुर्दंड टॅक्सचा मात्र भरपूर बसतो. म्हणून नगर विकास खातं स्वतः मुख्यमंत्र्यांकडे आहे. मुख्यमंत्र्यांनी आपल्या इथल्या काही गावं
ही गेलेली होती, त्यांना स्थगिती दिली. विशेषतः खडकवासल्याच्या जवळपासची गावं ह्या सगळ्यांना स्थगिती देऊन ते म्हणाले की आपण नंतर त्याचा अध्यादेश काढू. देवेंद्र फडणवीस पण म्हणाले की हा ग्रामीण भाग जो आपल्यात येतो त्यांच्यावर अन्याय आहे, काही वर्ष तरी त्यांना पूर्वीचा ग्रामपंचायतीचा जो टॅक्स होता तो ठेवायचा, नंतर हळूहळू सुविधा झाल्यावर 20%, मग 40%, मग 60%, मग 80%, मग 100%, असं साधारण 8-10 वर्षाचं ते नियोजन करायचं. आणि हे नियोजन करता येतं मधल्या काळामध्ये एकनाथराव शिंदेच्या नेतृत्वाखाली माझ्या पिंपरी चिंचवडमध्ये 12.5% जमिनीचा परतावा देण्याचा निर्णय मधी कॅबिनेटने घेतला. शास्तीकराच्या बद्दलचा त्यांचं दुखडं होतं, तो निर्णय कॅबिनेटने घेतला, त्याला मान्यता दिली. आपल्या प्रश्नाची जाण असणारे सहकारी जर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्री झाले तर कशा प्रकारची कामाची सोडवणूक होते हे त्याच्यातनं आपण पाहिलं. मित्रांनो, आजच नरेंद्र मोदी साहेबांनी जाहीरनामा पेश केलेला आहे. आज कोल्हापूरला स्वतः एकनाथराव शिंदे होते, त्यांनी देखील त्याच्या संदर्भामध्ये सूतोवाच केलेला मी मगाशी टीव्ही चॅनलला बघितलेला आहे. आज 140 कोटी जनता आहे, 80 कोटी जनतेला मोफत धान्य, एकही माणूस उपाशी राहिलाय आणि दुर्दैवाने त्याचं बरं वाईट झालंय असं आपल्या भारतामध्ये होता कामा नये. 80 कोटी जनतेला मोफत अन्नधान्य पुरवठा करण्याचं काम हे एनडीए सरकार करतंय, मोदी साहेबांचं सरकार करतंय. आता देखील मोफत रेशन योजना पुढील 5 वर्षाच्या करता चालू ठेवण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. गरिबांच्या कल्याण करणाऱ्या योजना ह्याचा विस्तार, त्याचा थोडासा उल्लेख मगाशी भरत शेट्टी केला, तो अधिक विस्तार करायचा आणि गरिबाला इतरांच्या बरोबर आणायचा. मित्रांनो, तुम्हाला गंमत वाटेल, 3 कोटी घरं ही उद्याच्या काळामध्ये तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर बांधायची, 3 कोटी, एवढा मोठा कार्यक्रम आहे. आणि कुठला माणूस, कुठलीही व्यक्ती, कुठल्याही जातीपातीचा, धर्माचा, पंथाचा कुटुंब हे घर नाही, निवारा नाही, आडोसा नाही, म्हणून ते उघड्यावर राहता कामा नये, कोपटामध्ये राहता कामा नये, झोपडीमध्ये राहता कामा नये, अशा पद्धतीनं 3 कोटी घरकुलाचा कार्यक्रम त्यांनी हातामध्ये घेतलेला आहे. मी मधी त्यांच्याबरोबर एकनाथराव शिंदे, मी आणि देवेंद्र फडणवीस सोलापूरला गेलो होतो. तुम्हाला गंमत वाटेल, 30,000 घरांचा कार्यक्रम तिथल्या बीडी कामगारांच्या करता चाललाय. 15,000 घरांची आम्ही चावा वाटप करून आलो आणि राहिलेल्या 15,000 काम चाललंय. एवढा मोठा प्रोजेक्ट केंद्र सरकारच्याच मदतीनं होत असतो. केंद्रामध्ये केंद्राच्या विचाराचा सरकारच्या विचाराचा खासदार गेला तर कामं होतात, जर नाही गेला तर कामं होत नाही. त्याचा फटका गेले 10 वर्ष आपल्याला सगळ्यांना बसलेला आहे. नुसते पार्लमेंटमध्ये जाऊन भाषण करून माझ्या मुळशी तालुक्यातल्या खेड्यापाड्यातले प्रश्न सुटणार नाही, माझ्या हिंजवडीचे प्रश्न सुटणार नाही, तिथली वाहतुकीची कोंडी सुटणार नाही, मेट्रो तिथपर्यंत पोहोचणार नाही, त्याकरता तिथला निधी आणावा लागतो. केंद्राचा निधी, राज्याचा निधी, त्यावेळेस त्या भागाचा विकास होतो, ही बाब तितकीच महत्वाची आहे. तुम्ही गॅस आणण्याच्या करता कुणाला सांगतात सिलेंडर आणायला? आता मोदी साहेबांनी ठरवलंय पाईपलाईन मार्फतच तुमच्या घरोघरी स्वस्त गॅस पोहोचवला जाणार आहे. तिथं घरी डायरेक्ट पाईपलाईन, जशी पाण्याची पाईपलाईन असती तशी गॅसची पाईपलाईन येणार आणि त्याच्यातनं गॅस मिळणार. अशा प्रकारच्या गोष्टी देशामध्ये अनेक ठिकाणी सुरू झाल्या. मुंबईमध्ये देखील आम्हाला सगळ्यांना तो गॅस त्याच्या पाईपलाईनद्वारे त्या ठिकाणी मिळतोय. माझ्या बारामतीमध्ये देखील तशा प्रकारचं जाळं आता मी फिरवलेलं आहे. बारामती शहरामध्ये देखील गॅस, कुणी गॅस संपला म्हणायला नको आणि त्याच्यामुळं आता काय करायचं हा प्रश्न नको. तुम्ही शेगडी पेटवली की गॅस त्या ठिकाणी चालू, जेवढा गॅस वापराल तेवढं त्या प्रमाणामध्ये बिल येणार, ही पण गोष्ट तिथं आपण करतोय. 3 कोटी महिलांना लखपती दिदी, आम्ही तर राज्य सरकारचा निर्णय एकनाथरावांनी घेतलायच, परंतु केंद्राचं आता 3 कोटी महिलांना लखपती दिदी बनवले जाणार आहे, जे मध्य प्रदेशमध्ये शिवराजसिंह चौहानांनी केलं, तशा पद्धतीनं आता देशामध्ये आपण करतोय. तृतीय पंथीयांना देखील आयुष्यमान भारत योजनेत आणणार आहे. पुरुष आणि स्त्री यांना आणलं गेलेलं होतं, पण तृतीय पंथींना देखील त्या ठिकाणी आणणार आहे. जाव जाव तिथं, त्यांना 6 वाजता मुंबईमध्ये मिटिंग आहे,
तर मी भरत शेठला जायला तुमच्या सगळ्यांच्या संमतीनं परवानगी देतो. मी पण एक थोड्या वेळातच उरकतो. तर तृतीय पंथींना आयुष्यमान भारत योजनेमध्ये आणण्याचं काम होणार आहे. त्यालाही समाजामध्ये जगण्याचा अधिकार आहे. त्याही घटकाला विसरून चालत नाही. रोजगार उद्योजकतेवर भर हा एक कार्यक्रम मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली राबवला जाणार आहे. अजून एक कार्यक्रम आहे, जे कुटुंब कमी वीज वापरतात 300 युनिट पर्यंत, साधारण त्यांना कोट्यवधी लोकांचे वीज बिल शून्य करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. मोदी साहेब तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले तर गरिबाचं वीज बिल झिरो शून्य त्या ठिकाणी तुम्हाला येणार आहे. हा देखील एक महत्वाचा निर्णय आहे. ह्याच्या आधी लाईट बिल भरलं नाही म्हणून आपलं कनेक्शन तुटायचं, पण त्याच्यात लहान कुटुंब पाहिजे, छोटं कुटुंब पाहिजे, अशा पद्धतीनं तिथं तो निर्णय घेतलाय. समाजातील प्रत्येक घटकाला सशक्त बनवण्याचं देखील जाहीरनाम्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. शेतकरी, पशुमालक, मासेमारी करणाऱ्यांना अधिक सक्षम बनवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. आयुष्यमान भारत योजनेत 5 लाखापर्यंत आता तुमचा विमा उतरवला जाणार आहे. तुम्हाला औषध पाण्याच्या करता 5 लाख रुपयापर्यंत वर्षाला तुमच्या कुटुंबावर खर्च केला जाणार आहे. तेवढे औषध ऑपरेशन हे विमा सरकार विमा उतरवणार आणि विमा कंपनी ते पैसे देणार आहे. अशा प्रकारचा तो निर्णय, ज्यांना कोणी विचारत नाही त्यांची आम्ही पूजा करतो अशा प्रकारची भूमिका या जाहीरनाम्याच्या निमित्तानं घेतलेली आहे. तामिळ भाषेला वैश्विक भाषा करण्याचा देखील त्यांचा प्रयत्न राहणार आहे. 70 वर्षावरील प्रत्येक व्यक्ती आयुष्यमान भारत योजनेत आणणार आहे. ज्यांचं वय 70 पुढे गेलंय त्यांना भारत योजनेमध्ये आयुष्यमान प्रत्येकाला 5 लाखापर्यंत उपचार मोफत दिले जाणार आहे. गरिबांच्या करता आणखीन 3 कोटी घरं बांधली जाणार आहे. मुद्रा योजना, तरुण मुलं मुली फिरत असतात, कर्ज मिळत नाही, त्याकरता 10 लाखापर्यंत मुद्रा योजना होती, आता ती रक्कम 20 लाखापर्यंत वाढवलेली आहे. आपण जो असा साबुदाण्यासारखा बारीक युरिया शेतामध्ये मारायचो, शेतात टाकायचो खत म्हणून, त्याच्यामुळं ते जमीन कडक होते, त्याच्यामध्ये एकंदरीतच बाकीच्या बऱ्याचशा गोष्टी चुकीच्या घडतात, म्हणून नॅनो युरियाच्या वापरावर भर दिला जाणार आहे. जेणेकरून आपल्या जमिनीचा पोत चांगला राहावा. राष्ट्रीय सहकार नीती ही नवी आणली जाणार आहे. पर्यटनाला चालना दिली जाणार आहे. मित्रांनो, बंधू भगिनींनो, आपल्या मुळशीला वरदान निसर्गाने दिलेलं आहे. मुळशीसारखी धरणं, टाटासारखी धरणं, अशी वेगवेगळी धरणं आपल्याकडे आहेत. ते धरणाच्या संदर्भामध्ये पर्यटनाला चालना दिले तर स्थानिक लोकांना खूप मोठा रोजगार त्याच्यातनं निर्माण होणार आहे. आता आम्ही समुद्रकिनारी पण ते काम सुरू केलेलं आहे, स्वच्छ समुद्रकिनारे. तशा पद्धतीने अॅग्रो टुरिझम आपल्या इथं बऱ्याचशा आता रिसॉर्ट वगैरे झालेले आहेत आपल्या मुळशीमध्ये. त्याचाही फायदा हा डायरेक्ट इनडायरेक्ट माझ्या मुळशीकरांना झाल्याशिवाय राहणार नाही. वंदे भारत ट्रेन ह्या देखील आणखीन त्याचा विस्तार केला जाणार आहे. हरित ऊर्जा क्षेत्राचा विस्तार त्या ठिकाणी केला जाणार आहे. अशा कितीतरी योजना आपण करतो, पण त्या केव्हा तुम्हाला मिळतील? तुम्ही मोदी साहेबांना पाठिंबा दिलेला खासदार निवडून दिला तर, दुसरा दिला तर काही त्याचा उपयोग होणार नाही. आज तुमच्या समोर कोण पंतप्रधानाचे देशात उमेदवार आहेत? एक नरेंद्र मोदी साहेब आहेत, आणि दुसरा तसं बघितलं तर सगळे जण वेगवेगळ्या दिशेला, 4 दिशेला त्यांची तोंड आहेत. तरी गडीवर धरा राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी. आज उजवं व्यक्तिमत्व कोण आहे? देशाला मजबूत प्रकारे नेतृत्व कोण देणार आहे? परदेशामध्ये आज आपला नावलौकिक कुडामोह वाढलेला आहे. आजूबाजूची राष्ट्र आपल्याकडे वाकड्या नजरेने आता बघत नाही. आज त्यांची काय अवस्था झालेली आहे? मधी पुलवामामुळं त्यांचा पाकिस्तानचा तर कंबरडं मोडलेलं आहे. अशा पद्धतीचा एक कर्तबगार नेता, आज जगामध्ये सर्वात लोकप्रिय असणारा नेता म्हणून मोदी साहेबांच्याकडे बाबांनो बघितलं जातं. आज आयटी क्षेत्रामध्ये असेल, वेगवेगळ्या नवीन क्षेत्रामध्ये असेल, आमूलाग्र बदल करण्याचं काम हे मोदी साहेबांचं चाललेलं आहे.
आणि म्हणून त्यांच्या विचाराचे खासदार आपण दिले तर आपल्याकडे उद्या मेट्रो अजून आणावी लागणार आहे. नुसती हिंजवडीपर्यंत मेट्रो शिवाजीनगर ते हिंजवडी करून चालणार नाही. इकडच्याही भागामध्ये जिथं जिथं नागरीकरण वाढलंय, मग ते पिरंगुट असेल, तो कुठलाही भाग असेल, मानचा भाग असेल, त्या सगळ्या भागामध्ये आपल्याला मेट्रो न्यावी लागणार. मेट्रोला केंद्राचा पैसा लागतो, नुसता राज्याचा पैसा पुरू शकत नाही. राज्य एवढं ताकदवान नाहीये. माझ्या हातामध्ये अर्थ विभाग आहे, आपल्याकडे 6 लाख कोटी आहे आणि केंद्राकडे कितीतरी लाख कोटी आहे. त्याच्यामुळं तिकडचा निधी आल्याशिवाय आपल्याला तामाणी घाटातनं तो रस्ता रुंद करायचा आहे. तो रुंद केल्यानंतर बाकीच्याही संदर्भातले जे काही वेगवेगळे प्रकल्प आहेत ते प्रकल्प आपल्याला मार्गी लावायचे. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी करायचं म्हटलं, प्रदूषण कमी करायचं म्हटलं, तर शेवटी दूरची दृष्टी असणारा, भारत देशाचा सर्वांगीण विकास करणारा अशा प्रकारचा मजबूत नेता हा आपल्याला हवाय. आणि म्हणून महायुती आम्ही केलेली आहे. आज बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये तुम्ही येत आहे, तुमचं मत 7 तारखेला आहे. सुट्ट्याचा काळ आहे, उन्हाळ्या सुट्ट्या लागलेल्या आहेत, शाळेला सुट्ट्या लागलेल्या आहेत, मुलाबाळांना घेऊन पालक लोक फिरायला जात आहेत. त्यांना विनंती करा की 7 तारखेला आणि 13 तारखेला थांबा, कारण 13 तारखेला पुणे महानगरपालिका, शिरूर पुणे पुणे लोकसभा मतदारसंघ, शिरूर लोकसभा मतदारसंघ, मावळ लोकसभा मतदारसंघ, आपल्या हिंजवडीच्या पलीकडे गेलं की श्रीरंग अप्पा बारणेंचा मतदारसंघ सुरू होतो. तिथं धनुष्यबाण आपल्या महायुतीचं खून आहे. अलीकडे आलं इथं की इथं घड्याळ महायुतीची खून आहे. शहरात गेलं बावधन ओलांडलं पलीकडं की तिथं कमळ महायुतीची खून आहे. आणि हडपसरला तुम्ही गेला तर तिथं पार जुन्नरखेड आंबेगाव हडप तसंच हडपसर शिरूर भोसरी हवेली तिथं घड्याळ खून शिवाजीराव आढळराव पाटलांची. आणि म्हणून जास्तीत जास्त खासदारांची संख्या आपल्याला शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रातनं मोदी साहेबांच्याकडे तिथं पाठवायची आहे. म्हणून ही निवडणूक आपल्या दृष्टीनं महत्वाची आहे. तुम्ही 6 तारखेपर्यंत 7 तारखेपर्यंत इथं काम करा, पण 7 तारखे झाली की तुमची सुट्टी नाही. तुम्हाला सगळ्यांना इथून श्रीरंग बारणेंच्या अप्पाच्या मतदारसंघात किंवा मुरलीधर मोहोळ, मला वाटतं मुरली मूळचा मुळशी तालुक्यातला मोठ्याचा, त्याच्यामुळे तिथं त्यांना जाऊन मदत करायची किंवा पलीकडं शिवाजीराव आढळरावांना मदत करायची. 13 तारखेलाच आपलं काम संपणार आहे. ही बाब भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस मनसे त्याचबरोबर आरपीआय आठवले गट आमचं रासप ह्या सगळ्या सहकाऱ्यांनी लक्षामध्ये ठेवावी. हे तुमच्या आमच्या घरचं लग्न नाही. माझा फोटोच लावला नाही, मला बोलवलंच नाही, मला खुर्चीवर बसवलंच नाही, माझं नावच घेतलं नाही, माझी गरज आहे का नाही यांना. सगळ्यांना सगळ्यांची गरज आहे, पण आपण पण थोडंसं समजून घेण्याची गरज आहे. फार मोठा मतदारसंघ आहे, टक्केवारी मताची वाढली पाहिजे. उन्हाची तीव्रता आहे, 7 ते 6 11 तास मतदान होणार आहे. त्याच्यामुळं बूथवाईज जे समित्या कमिटी आहे त्यांनी पण प्रत्येक नावं ही 40-40, 30-30 नावं अशी वाटून घेतली तर व्यवस्थितपणे मतदान होण्याच्या करता उपयोग होणार आहे. आपल्या मुळशीमध्ये रोज सगळ्यांच्या प्रयत्नामुळे परिस्थिती बदलतीये. सुरुवातीला जी परिस्थिती होती ती आता मुळशी तालुक्यामध्ये राहिलेली नाहीये. गावच्या राजकारणामध्ये ठीक आहे, आपलेच 2 गट एकमेकाच्या विरोधामध्ये लढले असतील, पण ती निवडणूक गावकीची आहे, ही निवडणूक देशाची आहे. आणि देशाला मोदींच्या शिवाय पर्याय नाही, ही फॅक्ट आहे. आणि म्हणून तुम्ही कार्यकर्ता म्हणून मतदारांच्या समोर जाल त्यावेळेस भाजपचा व्होटरला पण तुम्हाला सांगावं लागेल. कधी कधी भाजपला मानणारा व्होटर तिथं जातो, अरे इथं कमळ नाही, मग ती नोटाला तरी मतदान करतो किंवा परत देतो. त्याला सांगावं लागेल की इथं कमळ नाही, इथं घड्याळ आहे, इथं मावळ्यात कमळ नाही, तिथं धनुष्यबाण आहे आणि पुण्यामध्ये कमळच आहे. आणि आपल्या शिरूरला कमळ नाही तर घड्याळ आहे. ज्या त्या विचारांच्या मतदारांना ही गोष्ट सांगावी लागेल. जो राष्ट्रवादीचा
पक्का मतदार आहे बाबा, इथं आपल्याला घड्याळ नाही, इथं मावळात धनुष्यबाण आहे आणि पुणे शहरात कमळ आहे, असं काम आपल्या कार्यकर्त्यांना म्हणजे तुम्हालाच करावं लागणार आहे। ही गोष्ट कृपा करून आपण सगळ्यांनी ध्यानामध्ये घ्या, निधीची कमतरता करू नका। मी आता शेवटी शेवटी लक्ष घातल्यानंतर बऱ्यापैकी निधी हा बाळासाहेबांनी भरत शेठ गोगवलेच्या निमित्तानं सीएमकडनं आणला, मी पण काही निधी आपल्या सहकाऱ्यांना त्या ठिकाणी दिला, त्याच्यामध्ये अजून पुढे निधी देण्याची आपली क्षमता आहे, आपली ताकद आहे। 25-15 निधी असू द्यात, पीएमआरडीएचा निधी असू द्यात, डीपीसीचा निधी असू द्यात, जिल्हा परिषदेचा निधी असू द्यात किंवा सीएसआरचा निधी असू द्या, अशा प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीचा निधी आपण देऊ शकतो, कारण आम्ही केलंय, आम्ही आमच्या भागात करून दाखवलंय, तेवढी आमची क्षमता आहे। आज अनेक जण आम्ही ज्यावेळेस महाराष्ट्रात फिरतो त्यावेळेस एखाद्या विधानसभा मतदारसंघामध्ये मतं मागायला एखादा उमेदवार गेला की तो म्हणतो मला मतं द्या, तुम्ही मला निवडून दिलं तर मी आपला मतदारसंघ बारामती सारखा करून दाखवेन। याचा अर्थ माझा तालुका चांगला आहे हे तर दिसतंय आपल्याला। त्याच्यामुळं मी आता इथं सुनेत्रा अजितदादा पवार असं नाव घेऊन त्या ठिकाणी उमेदवार दिलेला आहे, त्यांना तुम्ही निवडून द्या। मी टप्प्याटप्प्याने बारामतीचा जसा सर्वांगीण विकास केला, माझ्या पिंपरी चिंचवडचा जसा विकास केला, तशा पद्धतीचा आपल्याही भागामध्ये विकास करण्याची ताकद ही माझ्यामध्ये आहे, आमच्या महायुतीमध्ये आहे, त्याबद्दल आपण तिळमात्र शंका बाळगू नका। मी विकास करणारा माणूस आहे, मी थोडासा स्पष्ट बोलतो, कडक बोलतो, त्याच्यावर लोक म्हणतात अरे ह्याच्यापुढे जावं का नाही जावं का नाही, परंतु विकास कामाला माझ्याकडे यायला काही अडचण नाही। कुठल्या माझ्या आया बहिणीवर अन्याय होत असेल तर तुम्ही मला सांगा, मी तिथं डिपार्टमेंटला काय सांगायचं ते मी सांगेन, परंतु कुणाची दादागिरी गुंडगिरी दहशत मी त्या ठिकाणी खपून घेणार नाही। इथं प्रत्येक माणसाला, प्रत्येक मग तो आमचा अल्पसंख्याक असेल, आमचा मागासवर्गीय असेल किंवा आमचा ओबीसी असेल किंवा आमचा भटका असेल किंवा आमचा ओपन मधला असेल, कुठल्याही व्यक्तीला आपण संख्येने कमी आहोत म्हणून आपल्या गावामध्ये आपल्यावर अन्याय होतो अशा प्रकारची गोष्ट होणार नाही, त्याबद्दलची खबरदारी आम्ही घेऊ। माझं पुण्यामध्ये ऑफिस आहे, तिथं मी ते सगळे बाकीची गोष्टी व्यवस्थितपणे करीन, त्याबद्दल तुम्ही तिळमात्र कार्यकर्ते आमचे महायुतीचे हे मला भेटू शकतात, मी त्यांना भेटू शकतो। मी फार भेदभाव विकास कामाच्या बाबतीमध्ये करत नाही आणि एकनाथरावांचा पण तसाच मनाचा मोठेपणा आहे, शिंदेसाहेबांचा, मुख्यमंत्र्यांचा, तसाच देवेंद्र फडणवीसांचा पण आहे। अशा पद्धतीनं आपल्या सगळ्यांना आपली एकजूट बांधायची, वज्रमुठ करायची आणि मोदी साहेबांना चांगल्या मताधिक्याने त्या ठिकाणी पूर्ण निवडून पंतप्रधान करायचंय, तिथं बाळुंग्याची टीपी स्कीम पूर्ण होण्याबाबत असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत, हिंजवडीचा त्या वाहतुकीची कोंडीचा प्रश्न आहे, असे वेगवेगळे प्रश्न आहेत। मी हे झाल्यानंतर आपल्यातल्या प्रमुखांना घेऊन, अधिकाऱ्यांना घेऊन, एकत्र सरपंच लोकांना घेऊन त्याच्यामध्ये बसेन आणि त्याच्यातनं कुठली कामाला प्राधान्य द्यायचं, कुठलं काम थोडंसं मागं राहिलं तरी चालेल, अशा पद्धतीनं आपण त्याच्यात टप्पे पाडू। दुसरी गोष्ट, इथं आता आमचे काही सहकारी श्रीकांत कदम आहेत, तसंच आमचे सहकारी गोविंद निकाजी आहेत, इतर पण काही सहकारी मित्र आहेत। आता जाणीवपूर्वक विरोधकांना प्रचाराचा मुद्दा नाही म्हणून ते काय करतात, मोदी साहेब आता तिसऱ्यांदा आल्यानंतर पुढे निवडणुकाच होणार नाही। अरे कुणी सांगितलं निवडणुका होणार नाही, मोदी साहेब परत आल्यानंतर संविधान बदलतील, साफ चुकीचं आहे। घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान नंबर 1 संविधान आहे, कुणी बदलू शकत नाही आणि बदलण्याचं कारण पण नाही। मोदी साहेब स्वतः म्हणले निवडणूक आली की संविधान बदलणार, घटना बदलणार, निवडणुका होणार नाही, हे असला काहीतरी आरोप करायचे आणि लोकांची दिशाभूल करायची। बाबांनो, या गोष्टीवर अजिबात विश्वास ठेवू नका। आम्ही देखील काम करणारे कार्यकर्ते, आपला देश प्रचंड मोठा देश आहे, कन्याकुमारी पासून पार काश्मीर पर्यंत पसरलेला, इकडे सौराष्ट्रापासून पार तिकडे पश्चिम बंगाल पर्यंत गेलेला, त्याच्यामुळं
आपली लोकशाही फार जिवंत आहे. कुणी चुकलं तर इंदिरा गांधींची काय अवस्था केली होती तुम्ही बघितलं. पंतप्रधान असताना त्यांना पराभूत करण्याचं काम केलं. चुकीचं वागलं तर जनता पक्षाची पण कशी चार दिशेला चार तोंड झाल्यावर पुन्हा त्यांना बाजूला केलं. ह्या पद्धतीची तुमच्या प्रत्येकाच्या मतात ताकद आहे आणि म्हणून आपण गाफील न राहता मताची टक्केवारी मोठ्या प्रमाणावर वाढवण्याच्या करता आपण सगळ्यांनी एकमेकाला साथ द्या. इतर पण जे काही प्रश्न आहेत 18 पगड जातीचे 12 बलुतेदारांचे ते पण प्रश्न सोडवण्याच्या करता आपण एकमेकाला साथ देऊ. त्याबद्दल पण आपण कुठल्याही प्रकारची काळजी करू नका. आणि आज आवर्जून तुम्हाला या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या आता संध्याकाळी मिरवणुका निघतील तिकडेही आपल्याला जायचंय. पण आज बाळासाहेबांनी तुम्ही सगळ्यांनी मिळून महायुतीचा जो मेळावा इथं आयोजित केलेला आहे या निमित्तानं मला एवढंच सांगायचंय की आपण सगळेजण गाफील न राहता हा आपणच उमेदवार आहोत असं समजून सगळ्यांनी काम करण्याची गरज आहे असं माझं तुम्हाला सगळ्यांना सांगणं आहे. आज देखील पुणे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कामं आपण त्या ठिकाणी केलेली आहेत हे पण आपल्याला विसरता येणार नाही किंवा नाकारता येणार नाही ही माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे. मित्रांनो, लोकांच्या हिताचं जे असेल ते करण्याच्या करता मी आणि माझे महायुतीचे सगळे सहकारी यांची कायम भूमिका राहिलेली आहे. गेले कित्येक वर्ष लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना मला माझ्या भागातल्या लोकांनी नेहमी वाढत्या मतांनी निवडून देण्याचं काम केलंय. लोकांच्या हिताचं राजकारण समाजकारण करण्याला आम्ही प्राधान्य देत असतो आणि यशवंतराव चव्हाण साहेबांच्या शेवटच्या घटकाला न्याय देण्याचा विचार तोच विचार आजही आमच्या सगळ्यांच्या शिरसावंद्य आहे. आणि त्या पद्धतीनं बहुजनांचा विकास घडून आणायचा असेल व त्याला सत्तेचं पाठबळ आपल्याला द्यायचं असेल तर गरीब वंचित मागासवर्गीय आदिवासी अल्पसंख्याक या घटकांना न्याय द्यायचा असेल तर त्याला सत्तेची जोड असणं आवश्यक आहे. या वर्गाचं प्रतिनिधित्व सत्तेत असणं आवश्यक आहे आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की या उद्याच्या निवडणुकीच्या करता त्या अँगलनी आपण बघा. अजिबात तुम्ही त्या बाबतीमध्ये मागं राहू नका अशी माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे. त्याच्यामध्ये कोण कुठ आपल्या जातीचा धर्माचा हा विचार करू नका. ती शिकवण आपल्याला बाबासाहेबांनी शाहू फुले आंबेडकरांनी दिलेली नाही, शिवाजी महाराजांनी दिलेली नाही, अशा खूप गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. परंतु मी अधिक वेळ आपला सगळ्यांचा घेत नाही. आपण सगळेजण मोठ्या संख्येने उपस्थित राहिला आणि इतके तास तुम्ही त्या ठिकाणी महायुतीच्या करता दिले त्याबद्दल मी आपल्याला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो, आपले मनापासून आभार मानतो. आणि कुठंही कुणी कमी पडू नका. आपापलीच गावं बघा, आपापलीच वॉर्ड बघा, आपापलाच परिसर बघा. नाहीतर सुटायचं इकडून चालला त्या खोऱ्यात आणि तिकडनं सुटायचं चालला इकडं, काही गरज नाही. तुम्हाला तिकडं कुणी ओळखत पण नाही, तुम्ही तुमच्या गावामध्येच राहा. आणि ज्याच्या नाती गोती आता आज पण धनगर समाजाचे काही मेळावे घेण्याच्या करता नाना देवकते माजी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष आलाय, राजेंद्र आगवणे, शांताराम इंगोली, ती सगळी तिकडे गेलेली आहेत. मला एवढंच सांगायचंय आपला निश्चितपणे आजपर्यंत जेवढे खासदार तुमच्याकडनं निवडून गेलेले आहेत आज आम्ही सांगतोय तो महायुतीचे खासदार तुम्ही जिल्ह्यातनं 4 जर निवडून दिले तर मागच्यापेक्षा कितीतरी अधिक पटीनं आम्ही केंद्राचा आणि राज्याचा निधी आणून तुमचा कायापालट करू, तुमच्या परिसराचा सर्वांगीण विकास करू अशा प्रकारचा शब्द मी आपल्याला देतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.